नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। उपवास म्हटला की अनेक पदार्थ करतो, साबुदाणा, बटाट्याच्या चकल्या, बटाट्याचे वेफर्स, रताळू किंवा अनेक आपण कढी करतो, असे बरेच पदार्थ आपण उपवासासाठी करत असतो। आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये रताळूचा शिरा दाखवणार आहे। अगदी सोपा आणि झटपट असा बनणारा रताळूचा शिरा। चला तर आपण आज रताळूचा शिरा बघूया। शिरा बनवण्यासाठी मी हे 3 रताळू घेतलेले आहेत। हे आपल्याला आधी बटाटे सोलायच्या, याच्याने आपल्याला हे सोलून घ्यायचे आहेत। हे पहा, मी रताळू सोलून घेतले आणि बारीक कापून घेतलेले आहेत। अगदी बारीक कापले आहेत, जितके बारीक कापता येतील तितके बारीक कापायचे आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। आता कढईत आपण तूप टाकूया आणि फोडणीला घालूया। कढईत तूप टाकलेलं आहे आणि आपल्याला हे रताळू त्यात टाकायचे। रताळू हा एक पिष्टमय पदार्थ आहे किंवा एक पिष्टमय कंद आहे, त्यामुळे तो गुळसट असतो। डायबिटीसवाल्यांनी थोडं सांभाळूनच खायचं आहे। रताळूच्या पानांची भाजी ही खूप पौष्टिक असते। एक कमी मंद आचेवर त्याला आपण 1-2 मिनटं वाफ येऊ द्यायची आहे, गॅस कमी करायचा आहे। 1-2-3 मिनटं वाफ आली की श्माशरने आपल्याला त्याला थोडासा स्मॅश करायचा आहे, कारण तो अगदी मऊ झालेले असतात। जेवढे आपल्याला ते बारीक करता येईल तेवढे बारीक करायचे। आणि मग आपल्याला यात साखर घालायची। साखर आपल्याला गोड किती पाहिजे त्या अंदाजानुसार, आणि वेलची पावडर। मी मागच्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स म्हणून एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला वेलची पावडर कशी बनवून ठेवायची आहे, म्हणजे आयत्या वेळेला आपल्याला वेलदोडे कुटायची गरज पडत नाही, म्हणून वेलची पावडर कशी बनवायची आहे हा व्हिडिओ टाकला आहे। तो तुम्ही माझ्या लिंकवर जाऊन नक्की पाहू शकता। यात तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकतात, परंतु हा उपवासाला करायचा आहे म्हणून मी फक्त वेलची पावडर टाकली आहे। हे पहा, आता परत त्याला आणखी साखर विरघळल्यानंतर तो आणखी मऊ होतो, आणखी त्याने आपण त्याला मऊ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीत, आणि अगदी 5-7 मिनटामध्ये आपला रताळूचा शिरा उपवासासाठी तयार आहे। इतर वेळेलाही तुम्ही करू शकता, उपवास नसला तरी। आणि आता छान असा वाटीत काढायचा आहे। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि इतरांनाही पाठवा। रताळूचा शिरा तयार आहे।